आपण सगळ्यांनी बघितलं, भारतातल्या सगळ्या चॅनेल्सने एक्झिट पोलमध्ये मॅन्डेट जो लोकांचा आलाय समोर, की मोदी साहेबांची हॅट्रिक होते. मोदी साहेबांचं जे ब्रीद वाक्य होतं, सबका साथ सबका विकास सबका विश्वास, आणि गेल्या 10 वर्षापासून जी सर्वांगीण प्रगती या देशाची झाली आणि भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येते, आणि त्याच्यामुळे जनतेने मोदी साहेबांना आशीर्वाद दिला. आणि म्हणून सगळ्या चॅनल्सवाल्यांनी मोदी सरकार फिर से एक बार या पद्धतीने मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळालंय. त्याच्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील लोकांनी ठरवलं की मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे, आणि तो एक्झिट पोल आपल्या समोर आलेला आहे. आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. राज्यामध्ये महायुतीला 25 जागा दाखवत आहे आणि महाविकास आघाडीला 24 जागा दाखवत आहे. फक्त एकच चॅनल दाखवतोय, बाकीचे उरलेले महायुतीला सगळ्यात जास्त दाखवत आहेत. एका चॅनेलमध्ये महायुतीला 32 दिलेले आहेत. त्याच्यामुळे एका चॅनलने सांगितलं ते ग्राह्य धरण्यात मला वाटतं की फारसं काही योग्य राहणार नाही.